नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो आज बारामती बंद आणि तुम्हाला सांगतो बंद मध्ये कोणतरी चालू करून इकडे कोणतरी आले ओळखते का मला कोणी सांगा। आणि बारामती बंद असून सुद्धा दादा आम्हाला भेटलेत आणि आम्ही पण दादांकडे आलो। तर आले ते बघत आहे। तर ऍक्च्युअली काय ताईंचं हा यूट्यूब एक चॅनल, तर त्यांचं मोनेटायझिंग करायचं, 4000 वॉच टायमिंग कम्प्लीट आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं। मग पुढलं पण आपल्याला काहीच माहित नाही। म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं आणि सगळी प्रोसिजर, म्हणजे मला पासवर्ड सुद्धा माहित नव्हता, सगळं दादाने केलंय। म्हणजे सगळं म्हणजे मला सांगता पण येणार नाही शब्दात। आणि त्यांचा स्वभाव मी व्हिडिओ मध्ये बघितला होता, पण रिअल मध्ये पण कसे आहेत काय आहेत हे माणसाला समोर गेलं होतं कळतच। पण जसं व्हिडिओ मध्ये जसं आहे ना कौतुक कमीच आहे, तेवढं रिअल मध्ये खूप त्यांचं म्हणजे कौतुक करा। म्हणजे असं हे नाहीये, म्हणजे खूप छान स्वभाव आहे माणसांना बोलणं वगैरे, खूप म्हणजे खूप छान असा। मला सकाळी मेसेज टाकला की दादा मी येते, ठीक आहे म्हणलं या करून देतो तुमचं काम। नंतर म्हणलं बारामती चालू आहे का बंद आहे, म्हणलं आज बंद आहे या। पण ते म्हणले मग मी निमेर असते अहो बारामती बंद असण्याचा आपलं काय संबंध, तुम्ही या म्हणलं। मग आल्या इथं, आल्यानंतर मला कॉल केला की आल्यात मोठी गाडी, त्यांचे मिस्टर, त्यांचा मुलगा आणि ताई आल्या त्या। खूप छान वाटलं, कुठल्या तरी निमताने मोनेटायझिंग करायच्या निमताने तरी भेट झाली। आवर्जून कुठं आम्हाला भेटाय कोण येणार नाही। मी हे मी व्हिडिओ मध्ये सांगते, मी आम्ही म्हणजे इकडं कधी आलो नाहीयेत, पण इकडच्या साईडने जातो, तर कधी पण एनी टाइम आम्ही इकडं आलो तर मी म्हणत की बाबा आपण दादाकडनं जाऊया, भेटून येऊया। आणि ही बघा दादाची पिल्लू व्हिडिओ मध्ये। आणि मला राखी बांधायची होती, रक्षाबंधन झालंय, राखी घरी ठेवून आल्या त्या बांधायची। मी एखादी राखी शोधून आणली इथून कुठून तरी आणि दादाला राखीच बांधणार मी। राखी नाही येवली द्वारकांड घ्या पण नर डावलं जाऊन काहीतरी नाही। मी राखी बांधणार दादा, मी आणल्या होत्या। आणि असं नाही की दादांसाठी एकट्या, त्यांच्या बाळासाठी पण राखी घेतली होती, पण माझ्याकडनं राख्या विसरल्यात घरी। तर इथं सगळं बंद आहे, त्यासाठी मी मिस्टरांना बाहेर पण लावलं होतं आणि ते पण म्हटले सगळं बंद आहे। बघितलं का हि जेव्हा कॅमेरा नाही धरलं की मला आणि कॅमेरा तोंड वरती असं 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 करून बघ, आता इकडे घेतलंय आता बघ कशी रडते बघायचं, आता ती दिसत नाही। कशी वाकून कॅमेरा माणसाकडे जास्त पण कॅमेरा जास्त बघते। आता आता वाकून कशी बघते बघायचं बघा, ए बाबिया तिकडे बघ, हो कशी वाकून बघते बघायचं बघा बघितलं। आणि काय केलं आपलंच होत नव्हतं मित्रांनो, त्यांचं मस्त 4000 वॉच टायमिंग झालं। आणि चांडाल चौकटीमधले गणा पैलवान हे आमचे एकदम खास मित्र बंधू, तर त्यांना ह्यांनी कॉल केला होता, सोमा दादाकडे आलते, त्यांचा मला कॉल आला, तुम्हीच लावून दिलता ना। हो हो, नाही त्यांचा त्या मिस्टरांना आलता, त्यांचे जे गणा दादा आहेत त्यांचे मित्र जे होते ना, तर म्हणजे इथं करून देणार, प्रोसिजर करून देणार होते, तर त्यासाठी ते म्हटले होते मी कोणीतरी पोरं शोधतो, मी बाहेर गावी आहे त्याच्यामुळं। आणि मग मी माझं म्हणणं होतं की मला दादांना भेटायचं, म्हणजे मी जरी त्यांनी जरी मला मनो करून दिलं असतं म्हणजे किंवा त्यांनी प्रोसिजर केली असती, तरी मी आम्ही दोघं घरी येऊन मिस्टर आणि मी ठरवूनच आलो होतो की दादाला भेटायचे म्हणजे भेटायचे। म्हणजे असं नाही की फक्त आपले व्हिडिओ व्हायरल व्हावेत वगैरे, काय नाही, त्यांचा स्वभाव म्हणजे मी आम्ही माझं जेव्हा चॅनल नव्हतं तेव्हापासून आम्ही त्यांची फॅमिली, पूर्ण फॅमिली, माझे मिस्टर वगैरे आम्ही व्हिडिओ बघतो मेन म्हणजे जास्त फेसबुकला, आणि जसं चॅनल चालू केले तसं युट्यूबला, त्याच्यामुळं आणि दादांना भेटा येणारच होते मी। पण हे बारामती बंद होती आणि जे की आपले गणेश दादा चांडाळ चौकडीचे होते ते पण नव्हते, आणि मग म्हटलं आपण दादाकडे जाऊया आणि माझं दादाने काम केलं। गणेश दादांचा मला कॉल आला, गणेश पैलवान चांडाळ चौकटीमधले, ते म्हणले दादा त्यातले एवढे मला काय माहीत नाही ऍक्टिंगच्या बाबतीत मला सांगा, पण त्यातलं काय मला माहीत नाही, माझं चॅनल मी दुसरीकडनं ओपन करून घेतलेलं आहे, तर तुम्हाला त्यातली माहिती अजून एक दुसरं एक त्यांचं मित्र आहे पण ते पण तुम्हाला सांगतो नाहीत आता, म्हणून म्हणले तेवढी हेल्प करा, आपले फॅन आहे ते आणि जवळचे माणसं, म्हणलं आपलं कामच आहे ते समाजसेवक, म्हणजे आपल्याकडे जेवढे जेवढं काय आहे हो, पण आपलं आपलं दुसऱ्याला ज्ञान दिल्याने आपलं ज्ञान वाढतं एवढं मला कळतं, त्याला काय पैसे लागत नाहीत, पैसे लागतं। मला एक सांगायचंय, आता हे सगळे तुमचे व्हिडिओ सगळे लोक बघणार, मला एक म्हणायचंय असे कित्येक युट्यूबर आहेत आणि जेव्हा माझं चॅनल वगैरे ओपन केलं वाटलं की आपल्याला म्हणजे जे मोठे आहेत ते आपल्याला काही किंमत वगैरे देत नसतील छोट्या युट्यूबरला, पण असं काही नाही, पण आहेत काही लोक आहेत, पण त्यात गणेश दादांची जसं की आमची ओळख झाली, म्हणजे मिस्टरांची ओळख होती माझी नव्हती, त्यांनी स्वतःहून कॉल केला, वहिनी बोलला कसं आहे काय, त्यांनी माझी लिंक वगैरे घेतली गणेश दादांनी,
परत हो म्हणले आणि परत म्हटलं ते मिस्टरांचे म्हणजे माझी पण ओळख झालीच. परत म्हटलं आपण सोमा दादांसोबत पण माझी ओळख झाली. सोमा दादांनी पण लिंक वगैरे बघून घेतली आणि दोघं पण असे आहेत आता ते एवढे मोठे फॅन आहेत की मिलियनच्या म्हणजे गणेश दादांचा माझा स्वभाव म्हणजे एक असं मला वाटतं कारण की मायापेक्षा गणेश दादांचा स्वभाव छान आहे. नाही असं काय नाही एकदम रिअल माणूस आहे तो म्हणजे कसं जशास तस रागेत पण आणि ती माणुसकीचे बघा ना एखादे म्हटले असते बाबा ठीक आहे असं तसं पण ते नाही म्हटले नाही लगेच कॉलवर मेसेजवर कधी पण एनी टाइम रात्री त्यांचे दाजीका कोणतरी एक्सपायर झाले त्यातनं सुद्धा वेळ काढून मायाशी बोलले म्हणले बारामतीला आल्यानंतर समाधाना तुमची मला भेट घ्यायची तुमचं नाव लय मी ऐकून आहे तुम्हाला बघितले तुमचे व्हिडिओ पण समक्ष काय अजून गाठ नाही मला यायचंय तुम्ही काय येत नाही आमच्याकडे. मी म्हणलं मध्ये मी तुमच्या दुकानावरती आलतो फलटणला पण तुम्ही शूटिंगमध्ये होतं मग काल नाही सेटवर. मी म्हणलं मी नाही येत कुठं सेटवर आतापर्यंत कुठं ना कोणा सेटवर मी जात नाही गेलो पण नाही मग आलो. हे बघा त्यांनी रात्री मला 12 मेसेज केला होता उद्या बंद आहे 12. हे बघा प्रोसेस करून दिली इकडे ताईंचा लॉग इन केलंय माझ्या कॉम्प्युटरला अकाउंट ह्यांचं ही या तर पहिली स्टेप पूर्ण झाली ग्रीन दिसतंय दुसरी प्रोसेसला पहिली तिसरी उद्या सकाळपासून होईल आणि पेमेंट चालू आहे. अप्लायच होत नव्हतं अप्लाय होत नव्हतं मी घाबरलो मला यायला ताई एवढ्या लांब ना आल्या तर ह्यांना कसं बोलावलं लय वेळ झाला इथं बसल्यात ह्यांना वाटत असं मी दादा काय करताय खटपाट खटपाट मला माहितीच नव्हतं त्यांनी केलं काय त्यांचा त्यांना पासवर्ड सुद्धा माहित नव्हता पासवर्ड सुद्धा त्यांना बनवून दिला मी पासवर्ड देण्यात येईल आता तुमचा काय आता सांगायचं ती काय येणार आहे तुमच्याकरता 95 61 95 91 95 असा पासवर्ड बनवून दिलेला आहे त्यांना तर तो देणं ठेवायचा जेणेकरून हा पासवर्ड जरी कोणाला दिला तरी मेल द्यायचा नाही मेल दिला तर पासवर्ड द्यायचा नाही दोन्ही एक तरी आपल्याला ठेवायचा कुलू 25 हे सुट्टी एकत्र कधी द्यायची नाही तर आपल्याला टाळा लागल नाही कोणाला द्यायचं म्हणजे प्रश्नच येत नाही. तर आता ह्यांना पहिलं पेमेंट येऊच तोपर्यंत ह्यांच्या प्रोसेस आता ही आपली प्रोसेस झाली पहिली हे तीन प्रोसेस झाले उद्या तुमचं मोनेटायझिंग होईल नंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करायचं नंतर बँक अकाउंट भरायचं मग परत आता नवीन नियम आला मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल जो यूट्यूबमध्ये पेमेंट घेतोय त्यांच्यासाठी टॅक्स फॉर्म भरून देणं लय महत्वाचं आहे. टॅक्स फॉर्म भरून दिल्याशिवाय पेमेंट काय आपलं होत नाही कन्वर्ट डॉलरमधले पैशामध्ये ते पण गरजेचं आहे ते पण भरून द्यायचं अशा तीन स्टेप तुमच्या राहिल्या. मग आता काय आता नाही आता तुम्ही महिना दीड महिना ह्यात गुंगा जे वेळेला तुमचं पेमेंट निघालं त्या टायमिंगला ते प्रोसेस करायचं. आता ह्यांना घरी ॲडिशन पिनीने 4 अंकी ते आल्यानंतर कन्फर्म करून घेते की ह्यांचंच अकाउंट मग ह्यांना तुम्हाला सांगतो बँक ओपनिंगचं चिन्ह येऊन जाईल. तर चला छान वाटलं ताई आल्या आणि आता बघू घरामध्ये एखादे राखे असले तर मी काढतो. नाही मी शेजारी पाजारी शोधून आणते मला लाज वाटत नाही आणि भावासाठी कसली राग तर मी जाईल आणि आधी बघते प्रियांका ताईना विचारते आहे का. प्रियांका ताई या किंवा तुम्ही पण चहा पाणी झालं कॉफी पाजली बिस्कुट पण खाल्लंय त्याबरोबर. तुमचं बघा कुठे आलता ना अथर्व छोटा एक मुलगा आहे त्यांना आणि त्यांचे मिस्टर म्हणजे चांगले राजकारणातले तुम्हाला सांगतो. आता गेले ती तिकडं तुम्हाला सांगतो हे बघ आलेच बघितले आली 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 कुठे गेलता तर त्यांचे स्वतःचे ट्रक वगैरे बिझनेस ही आहे आणि राजकारणातले तुम्हाला सांगतो ते म्हणजे बऱ्याच ओळखी वगैरे आहेत चांगलं नेटवर्क आहे त्यांचं आणि आता जाणार आहे ते कुठं केलताय सुप्रेतायला कॉल सुप्रेता खाऊ आणला वय अरे खायचं काय असतं कशाला काय बघितलं मित्रांनो हे असलंच बारामती बंद आहे तरी ह्यांनी कुठनं पैदा केलं म्हणलं राखी बिगर राखीचं कसं काय आला रक्षाबंधन 15 दिवस चालते काहीच उघड नाही काय गाडी बरं झालं केलं जाऊन आणलं होय कसब्यातनं जाऊन आणलंय आपल्या दुर्ग्या मावसाठी खाऊ आणलाय बघितलं का तिकडे बघतो तिकडे बघ ते तोंडच बघून येणार ते नाही बघणार हा हा ते तुमचं तोंड बघणार कोण आहे हे म्हणणार आज नवीन रोजच येतात कोणा कोणाला देणार तू म्हणा कोणा कोणाला तर झाले काम. तर आता उद्याच्याला ह्याच टायमिंगला त्यांचं पेमेंट चालू होतं मित्रांनो
तर ताईंच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सांगतो वाघमारे कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा आणि छान छान व्हिडिओ बनव आणि मिस्टरांना त्यांचे साथ राहो दाजीची त्यांना. तर चला सो बाय.